अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पहिली उमेदवारी जाहीर झालेली. रायगडमधून सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार असतील. पाहूया हा एक रिपोर्ट. सुनील तटकरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पहिले उमेदवार जाहीर झाले. रायगड लोकसभेतून त्यांची लढत ठाकरेंच्या अनंत गीतेंसोबत होईल. रायगड लोकसभेत पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली आणि गुहागर या 6 विधानसभांचा समावेश आहे. 2019 ला तटकरेंना 4,86,968 तर शिवसेनेच्या गीतेंना 4,55,530 मतं पडली होती. तटकरेंनी गीतेंचा 31,438 मतांनी पराभव केला होता. तटकरेंचा विजय झाला असला तरी त्यांना अलिबाग आणि श्रीवर्धन या दोन ठिकाणी लीड होता, तर गीते पेण, महाड, दापोली आणि गुहागर या 4 विधानसभांमधून आघाडीवर होते. 2019 च्या निवडणुकीत एकट्या श्रीवर्धनमुळे तटकरेंच्या विजयाचा मार्ग सोपा झाला होता, कारण तटकरेंचा 31,438 मतांनी विजय झाला. त्या श्रीवर्धन तालुक्यानं दिलेलं लीड 37,877 मतांचं होतं. मागच्या लोकसभेला माझे प्रतिस्पर्धी सुनील तटकरे होते, पण माझी लढत गुहागर मध्ये तटकरेंबरोबर नव्हती. माझी लढत गुहागर मध्ये भास्करराव जाधवांच्या बरोबर होती, आणि म्हणून मग ही दोन वाघांची टक्कर असल्यामुळे मी काठावर पुढे सरकलो. पण आता आम्ही दोघे एका व्यासपीठावर आहोत. तटकरे औषधालाही गुहागर मध्ये शिल्लक नाही आहेत का? रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेची तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवती. दोन्हींचं सरकार व्यवस्थित चाललेलं होतं, सगळं आहे, परंतु काही राजकीय घडामोडीची गणितं करावी लागतात. ती गणितं करून त्यांना आपल्या सोबत घेतलेलं आहे. आता घेतलंय तर त्यांनाही आपल्या बरोबर त्याच हिशोबाने वागवणं चालवणं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतंय. एकतर पहिलं घ्यायला नाही पाहिजे होतं, हा तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण आता जर घेतलंय तर मग आता आपल्याला बरोबर घेऊन चालणं पण गरजेचं आहे. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.